आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे येरवडा संगमवाडी हद्दीचा वकिलावर गोळीबार झालाय. दुचाकीवर फौजदारी वकील ऍडव्होकेट देवानंद ढोकणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ पुणे वकील बार संघटनेने कामकाजावर बहिष्कार देखील घातल्याचं समजत आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल आशिष? देवानंद रत्नागर ढोकणे वय वर्ष 35 राहणार येरवडा यांच्यावरती हे वकील आहेत. त्यांच्यावरती काल अतिशय विचित्र पद्धतीने प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांना डोक्यामध्ये 3 गोळ्या लागलेल्या आहेत. त्याच्यापैकी 1 गोळी मानेला लागली आहे, दुसरी कपाळाला चाटून गेलेली आहे. त्यांचं आत्ता बुधवारी हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ICU त्यांचे उपचार सुरू आहे. शिवाजीनगर कोर्टातले वरिष्ठ वकील आहेत. आणि आत्ता जी भेटत असलेल्या माहितीनुसार पुणे शहरातले जे बार असोसिएशन बार काउन्सिल आहे त्यांनी आज त्यांच्यावरती हल्ला झाला. प्रत्यर्थ त्यांनी आज कामकाजावरती बहिष्कार टाकलेला आहे. पण याच्यातनं एक प्रश्न असा निर्माण होतो की जर कायदा आणि सुव्यवस्था पोलीस किंवा प्रशासन जर राखत नसेल तर सर्वसामान्य नागरिक यातनं किती समाधानी आहेत याच्यावरती एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. अतिशय धक्कादायक बाब काल रात्री ही येरवडा परिसरात घडलेली आहे. धन्यवाद आशिष दिलेल्या माहितीबद्दल. तर पुण्यात वकिलावर गोळीबार झालाय आणि या घटनेच्या निषेधार्थ पुणे वकील बार संघटनेने आजच्या कामकाजावर बहिष्कार देखील घातला आहे.